नमस्कार मित्रांनो मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो तुमच्यासाठी खास आम्ही चालू घडामोडी हा घटक घेऊन आलो आहोत बऱ्याच दिवसापासून आम्ही यावर कोणतंही काम केलेलं नव्हतं परंतु परीक्षेच्या दृष्टीने आणि येऊ घातलेल्या ज्या काही एक्झाम आहेत त्या दृष्टीने हा चालू घडामोडी घटक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे परीक्षांमध्ये दोन हजार वीसमध्ये ज्या काही घटना घडामोडी घडलेल्या आहेत ज्या की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा आहेत आणि ज्यांची शक्यता आहे की ते परीक्षेमध्ये येऊ शकतात अशा एकूण सहाशे प्रश्नांचा संच आम्ही तुमच्यासाठी तयार केलेला आहे तर हे सहाशेचे सहाशे प्रश्न जे आहेत ते एकाच व्हिडिओमध्ये आम्हाला देता येणार नाहीत त्यामुळे आम्ही याचे एकूण तीन भाग केले आहेत आणि त्यातीलच हा पहिला भाग ज्यामध्ये दोनशे प्रश्न समाविष्ट आहेत मित्रांनो कोणत्याही भागामध्ये तुम्हाला रिपीट क्वेश्चन्स मिळणार नाहीत याची आम्ही हमी देतो तर एकूण सहाशे प्रश्न आहेत आणि या सहाशे प्रश्नातील हा दोनशे प्रश्नांचा पहिला संच चला अधिकचा वेळ न घालवता स्टार्ट करूया मित्रांनो या प्रश्न संचातील हा पहिला प्रश्न आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोणत्या विद्यापीठाने मानद डीलीटची पदवी दिली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोणत्या विद्यापीठाने मानदची मानद अशी डीट पदवी दिली कोणत्या विद्यापीठाने तर श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिबडेवाला विद्यापीठ झुनू जुन झुनू ठीक आहे हे राजस्थानमधील विद्यापीठ आहे या विद्यापीठाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डीटची पदवी दिली आहे विद्यापीठाचं नाव आठवण येत द्या जगदीश प्रसाद झाबरमल टिबडेवाला विद्यापीठ हा अतिशय संभावित असा प्रश्न आहे जो की येणाऱ्या एक्झाममध्ये येऊ शकतो दुसरा प्रश्न प्रथमच इंडिया हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार वीस प्रसिद्ध करण्यात आला भारतामध्ये पहिल्यांदाच इंडिया हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार वीस प्रसिद्ध करण्यात आला आहे यात सर्वात आनंदी राज्य कोणते ठरले आहे तर यामध्ये मिझोराम राज्य हे भारतामधील सर्वात आनंदी राज्य ठरले आहे यानंतरचा प्रश्न सार्वजनिक शिक्षण संपूर्णत डिजिटल करणारे देशातील पहिले राज्य कोणते कोणते आहे केरळ हे राज्य पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या उच्चस्तरीय रॉकेट इंजिनला कोणाचे नाव देण्यात आले भारतातील हे पहिलंच उच्चस्तरीय रॉकेट इंजिन आहे जे की खाजगी स्तरावर तयार करण्यात आलं आहे त्याचं नाव त्याचं नाव सर सी व्ही रामन यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी अल अमल हे अवकाशयान प्रक्षेपित करणारा जगातील पहिला अरब देश कोणता कोणता आहे संयुक्त अरब अमिरात संयुक्त अरब अमिरात या देशाने अल अमल या नावाने अवकाशयान प्रक्षेपित केलं आहे मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी अल अमल हा उपग्रह कोणत्या देशाच्या मदतीने अवकाशात पाठविण्यात आला हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न कोणत्या देशाच्या मदतीने जपान या देशाच्या मदतीने अल अमल हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला जपानमधील तानेंग शीमा अवकाश तळावरून हा अल अमल उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला पुढील प्रश्न आहे अल अमल या शब्दाचा अर्थ काय होतो या शब्दाचा अर्थ होप ज्याला आपण मराठीमध्ये आशा असं म्हणतो पृथ्वीवरील डॅश वर्षांच्या बरोबर मंगळ ग्रहावरील एक वर्ष आहे दोन वर्षांच्या बरोबर एक मंगळ ग्रहावरील वर्ष आहे आशियातील सर्वात मोठा अल्ट्रा मेगा सौर ऊर्जा प्रकल्प आशियातील सर्वात मोठा अल्ट्रा मेगा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे मध्य प्रदेशातील रेवा या ठिकाणी हा अल्ट्रा मेगा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे हा प्रकल्प गुरु तालुक्याच्या परिसरामध्ये आहे यानंतरचा प्रश्न अ बुक ऑफ इनोव्हेशन न्यू बिगनिंग या पुस्तकाचे लेखक नरेंद्र मोदी आठवणीत राहू द्या अ बुक ऑफ इनोव्हेशन न्यू बिगनिंग या पुस्तकाचे लेखक नरेंद्र मोदी आहेत भारताचे पंतप्रधान पुढचा प्रश्न आहे नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केव्हा करण्यात आले केव्हा करण्यात आले दहा डिसेंबर दोन हजार वीस रोजी नव्या संसद भवनात लोकसभेच्या सभागृहाची क्षमता ही किती सदस्यांची असेल किती सदस्यांची आठशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांची यानंतरचा प्रश्न राज्यसभेच्या सभागृहाची आसनक्षमता किती असेल म्हणजे नवीन जे काही संसद भवन निर्माण करण्यात येत आहे त्यामध्ये राज्यसभेच्या सभागृहाची आसनक्षमता किती असेल किती तीनशे चौऱ्याऐंशी इतकी असेल प्रश्न आहे जागतिक वनसंपत्ती मूल्यांकन अहवाल दोन हजार वीसनुसार दोन हजार दहा ते दोन हजार वीस आठवणीत राहू द्या दोन हजार दहा ते दोन हजार वीस या दशकामध्ये वनक्षेत्र वाढलेल्या देशांत भारताचा क्रमांक कोणता कोणता आहे तिसरा आहे जागतिक वनसंपत्ती मूल्यांकन अहवाल दोन हजार वीसनुसार दोन हजार दहा ते दोन हजार वीस या दशकामध्ये वनक्षेत्र वाढलेल्या देशांत प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा आहे प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा चीन या देशाचा आहे भारताचा नंबर तिसरा आहे सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जगातील पहिला देश कोणता कोणता आहे रशिया या देशामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहे युरोपियन युनियनमधून बाहेर पडणारा पहिला देश कोणता ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडणारा पहिला देश ब्रिटन युरोपियन युनियनचे मुख्यालय कुठे आहे ते आहे बेल्जियममधील ब्रुसेल्स या शहरात पुढील प्रश्न आहे माउंट एव्हरेस्टची नव्याने मोजण्यात आलेली उंची किती उंची नवीन उंची किती आहे ती आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पूर्णांक आठ सहा मीटर किती आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पूर्णांक आठ सहा मीटर पुढचा प्रश्न आहे महिलांना सॅनेटरी पॅड सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करून देणारा जगातील पहिला देश कोणता कोणता देश आहे तो आहे स्कॉटलंड स्कॉटलंड या देशाने तेथील महिलांना सॅनेटरी पॅड मोफत उपलब्ध करून दिले आहेत पुढचा प्रश्न आहे मृदुला सिन्हा मृदुला सिन्हा यांचे अलीकडेच निधन झाले त्यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून पदभार सांभाळला होता कोणत्या गोवा या राज्याच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या त्यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे मृदुला सिन्हा दिवंगत रंगकर्मी राम जाधव हे नाट्यक्षेत्रात कोणत्या नावाने विशेष प्रसिद्ध होते ते मामा या नावाने विशेष प्रसिद्ध होते दिवंगत रंगकर्मी राम जाधव हो। पुढचा प्रश्न आहे भारत इतिहास संशोधक मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे भारत इतिहास संशोधक मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली कोणाची प्रदीप रावत यांची बघा पुढचा प्रश्न आहे जागतिक शिक्षक पुरस्कार मिळविणारे भारतातील एकमेव शिक्षक कोण आहेत रणजीत सिंह डिसले जागतिक शिक्षक पुरस्कार मिळवणारे एकमेव भारतीय ते सोलापूरमधील परितेवाडी येथील आहेत त्यांना वर्ष दोन हजार वीस या सालाकरिता हा पुरस्कार देण्यात आलेला आहे जागतिक शिक्षक पुरस्कार रणजित सिंह डिसले यांना पुढील प्रश्न जागतिक शिक्षक पुरस्कार मिळविणारे रणजित सिंह डिसले यांचा उल्लेख कोणी आपल्या पुस्तकात केला आहे बघा प्रश्न कसा आहे की जागतिक शिक्षक पुरस्कार मिळवणारे रणजित सिंह डिसले यांचा उल्लेख कोणी आपल्या पुस्तकामध्ये केला आहे कोणी केला आहे सत्या नाडेला यांनी केलेला आहे त्यांच्या पुस्तकामध्ये त्या पुस्तकाचं नाव आहे हिट रिफ्रेश पुढचा प्रश्न आहे जागतिक शिक्षक पुरस्कार केव्हापासून दिला जात आहे केव्हापासून दिला जात आहे दोन हजार पंधरापासून हा पुरस्कार दिला जात आहे युनेस्को तसेच वारकी फाउंडेशन जे की लंडनमधील आहे हे संयुक्तपणे या पुरस्काराचं वितरण करतात आता आपण रणजित सिंह डिस्ले यांच्याविषयी सारांश रूपामध्ये जाणून घेऊया जी की माहिती जी माहिती परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी आहे बघा की देशातील पहिले शिक्षक ज्यांना जागतिक शिक्षक पुरस्कार मिळाला शालेय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांना क्यू आर कोड क्यू आर कोड जोडण्याची युक्ती ही त्यांचीच आहे स्काईप इन क्लासरूम स्काईप इन क्लासरूम या उपक्रमाद्वारे ते विद्यार्थ्यांना भासमान पद्धतीने जगाची सफर घडवून आणतात लेट्स क्रॉस द बॉर्डर लेट्स क्रॉस द बॉर्डर या प्रकल्पाद्वारे त्यांनी विविध देशातील तरुणांना एकमेकाशी जोडण्याचे कार्य केले आहे आणि सत्या नाडेला यांनी त्यांच्या हिट रिफ्रेश पुस्तकामध्ये गौरव केला आहे तरीही सिंह डिस्ले यांच्याविषयीची माहिती अत्यंत महत्त्वाची अशी आहे ज्यावर प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे यानंतरचा प्रश्न महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला कोणाला पु ल देशपांडे यांना एकोणीसशे शहाण्णवमध्ये हा पुरस्कार देण्यात आला महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंधरा सालासाठी कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले कोणाला बाबासाहेब पुरंदरे यांना दोन हजार वीस या वर्षाकरिता डॅश यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला दोन हजार वीस या वर्षाकरिता कोणाला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला संजय गुप्ता यांना बघा पुढचा प्रश्न आहे टेनिस ओपन स्पर्धांमध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू कोणता कोणता आहे तो आहे रॉजर फेडरर रॉजर फेडररने पहिल्यांदा एकूण वीस ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केला आणि त्याच्यानंतर राफेल नदालने म्हणजे एक नंबरला रॉजर फेडरर सेकंड नंबरला राफेल नदाल यानंतर टेनिस ओपन स्पर्धांमध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम म्हणजे एकूण चोवीस ग्रँड स्लॅम जिंकण्याचा किंवा जिंकणारी पहिली महिला खेळाडू कोणती कोणती आहे ती आहे मार्गारेट कोर्ट जी की ऑस्ट्रेलियन टेनिसपटू आहे सर्वाधिक वेळा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ठीक आहे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जिंकणारा पुरुष खेळाडू तो आहे नोवाक जोकोविच बघा पुढचा प्रश्न आहे आत्तापर्यंतच्या काळात सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे गैर काँग्रेसी पंतप्रधान कोण आहेत कोण आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी हा विक्रम कोणाच्या नावे होता हा विक्रम अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे होता अटल बिहारी वाजपेयी किती दिवस देशाचे पंतप्रधान होते तर ते एकूण दोन हजार दोनशे अडुसष्ट दिवस देशाचे पंतप्रधान होते देशाच्या इतिहासात सर्वाधिक सेवा देणाऱ्या पंतप्रधानांमध्ये नरेंद्र मोदी यांचा कितवा क्रमांक आहे तर त्यांचा चौथा क्रमांक आहे कितवा चौथा क्रमांक आहे यानंतरचा प्रश्न देशाच्या इतिहासात सर्वाधिक सेवा देणाऱ्या पंतप्रधानांचा योग्य क्रम कोणता हा क्रम तुम्हाला चांगला आठवणीत ठेवणं गरजेचं आहे बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकूण सोळा वर्षे दोनशे शहाऐंशी दिवस पंतप्रधानपद भोगलं त्याच्यानंतर इंदिरा गांधी यांनी पंधरा वर्षे तीनशे पन्नास दिवस त्यांच्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दहा वर्षे चार दिवस आणि चौथ्या क्रमांकावर आहेत नरेंद्र मोदी ज्यांचा कार्यकाळ हा सव्वीस मे दोन हजार चौदापासून आज तागायत चालूच आहे तर ही चार पंतप्रधान आहेत ज्यामध्ये तीन माजी पंतप्रधान आहेत जे की सर्वाधिक काळ सेवा देणारे किंवा पंतप्रधानपदावर राहणारे व्यक्ती आहेत प्रश्न आहे अंतराळात मानवासहित यान पाठविणारी जगातील पहिली खाजगी कंपनी कोणती कोणती आहे ती आहे स्पेसयक्स अमेरिकन कंपनी आहे जिने मानवासहित यान पाठवण्याचा विक्रम केला आहे स्पेसयक्स या खाजगी कंपनीने बनवलेल्या यानास देण्यात आलेले नाव ठीक आहे स्पेस यक्स या खाजगी कंपनीने जे यान बनवले आहे त्याला कोणते नाव दिले आहे तर ते आहे क्र्यू ड्रॅगन बघा वाचायला थोडंसं कठीण आहे क्र्यू ड्रॅगन स्पेस एक्स या कंपनीचे संस्थापक कोण आहेत तर ते आहेत एलॉन मस्क ठीक आहे मित्रांनो यातील एकतरी प्रश्न हा स्पर्धा परीक्षेमध्ये येणार याची खात्री आहे है. त्यामुळं ह्या तीनही बाबी हे तीनही प्रश्न तुम्ही नीट आठवणी ठेवा जगातील सर्वात लांब व उंच असलेल्या अटल बोगद्याची एकूण लांबी किती किती आहे ती आहे नऊ पूर्णांक शून्य दोन किलोमीटर अटल बोगदा कोणत्या दोन भागांना जोडतो कोणत्या दोन भागांना जोडतो मनाली ते लाहोल स्पिती या दोन भागांना जोडतो अटल बोगदा समुद्रसपाटीपासून डॅश उंच आहे किती उंचीवर आहे तो तीन हजार अठ्ठेचाळीस मीटर किंवा दहा हजार फूट ठीक आहे मित्रांनो या दोन्ही बाबी आठवणी ठेवा तीन हजार अठ्ठेचाळीस मीटर किंवा दहा हजार फूट पुढचा प्रश्न अटल बोगद्याचे पूर्वीचे किंवा जुने नाव कोणते अटल बोगद्याला जुनं नाव जे होतं ते होतं रोहतांग टनल ठीक आहे अटल बोगद्याला पहिले रोहतांग टनल असे म्हणत डॅश तारखेपासून सर्व देशभरात बी एस सिक्स मानकांवर आधारित पेट्रोल व डिझेलचा वापर सुरू झाला आहे किंवा पेट्रोल व डिझेल बी एस सिक्स मानकांवर आधारित जे पेट्रोल डिझेल आहे त्याचा वापर सुरू करण्यात आलेला आहे ती तारीख आहे एक एप्रिल दोन हजार वीस यापूर्वी बी एस फोर ठीक आहे बी एस फोर मानकांवर आधारित पेट्रोल डिझेल वापरलं जात असे परंतु त्यानंतर डायरेक्टली आता बी एस सिक्स मानकांवर आधारित पेट्रोल डिझेल वापरण्यास सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये जे बी एस फायू मानकांवर आधारित पेट्रोल डिझेल होतं ते स्किप करण्यात आलेलं आहे गाळण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न की भारत केव्हापासून बी एस म्हणजे भारत स्टेज नॉर्म्स मानके सुरू करण्यात आली आहेत भारतामध्ये केव्हापासून बी एस भारत स्टेज नॉर्म्स मानके सुरू करण्यात आली आहेत केव्हापासून दोन हजार या सालापासून पुढचा प्रश्न अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत कौतिकराव ठाले पाटील मित्रांनो आता आपण दहा सरकारी बँकांचं जे एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे त्याची माहिती मिळूया ही माहिती अत्यंत महत्वाची आहे यावर एकतरी प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही बघा एकीकरण करण्यात आलेल्या बँका आणि नवीन बँकेचे नाव पहिल्यांदा पंजाब नॅशनल बँक ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक या तीन बँकांचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये जी नवीन बँक असेल ती म्हणजे पंजाब नॅशनल बँक यानंतर कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक यांचं एकत्रीकरण करून कॅनरा बँक ही नवीन बँक आकाराला आलेली आहे त्यानंतर युनियन बँक आंध्र बँक कॉर्पोरेशन बँक यांचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये प्रमुख असेल युनियन बँक त्यानंतर इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक आणि यामध्ये प्रमुख असेल इंडियन बँक तर अशा पद्धतीने या बँकांचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे बघा पुढचा प्रश्न आहे की सध्या राष्ट्रीयकृत बँकांची संख्या किती आहे किती आहे तर ती आहे फक्त अकरा यापूर्वी म्हणजे एकत्रीकरण करण्यापूर्वी देशामध्ये एकूण सव्वीस राष्ट्रीयकृत बँका होत्या त्यांची संख्या आता फक्त अकरा राहिलेली आहे सध्या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती कोणती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी दुसरी बँक कोणती ती आहे पंजाब नॅशनल बँक आठवण येत राहू हो द्या की नेहमी आपल्याला पहिले बँक किंवा पहिल्या क्रमांकावरची कोणतीही गोष्ट आठवण येत राहते परंतु सेकंड लेवलवरची नसते कधी कधी दुसरी असं सुद्धा विचारलं जातं त्यामुळं स्टेट बँकेच्या नंतर कोणत्या बँकेचा क्रम येतो तो, तो, तो म्हणजे पंजाब नॅशनल बँकेचा हे चांगला आठवणीत राहू हो द्या यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार वीसमध्ये प्रकाशित द फॉर्च्यून ग्लोबल फायव्ह हंड्रेड यादीत प्रथम क्रमांकावरील जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती ठीक आहे बघा प्रश्न आहे की दोन हजार वीसमध्ये प्रकाशित करण्यात आलेली जी रिपोर्ट किंवा यादी आहे द फॉर्च्यून ग्लोबल 500 हंड्रेड या प्रथम क्रमांकावर जगातील सर्वात मोठी कोणती कंपनी आहे तर ती आहे वॉलमार्ट जी की अमेरिकन आहे बघा पुढचा प्रश्न आहे फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या द वर्ल्ड्स हंड्रेड मोस्ट पॉवरफुल उमेन यादीत प्रथम स्थानावर कोण आहे कोण आहे अँजेला मर्केल या जर्मनीच्या चान्सलर आहेत फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या द वर्ल्ड्स हंड्रेड मोस्ट पॉवरफुल उमेन यादीत दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे कोण आहे है? कमला हॅरिस ज्या की अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आहेत फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या द वर्ल्ड्स हंड्रेड मोस्ट पॉवरफुल उमेन यादीत सर्वात तरुण शक्तिशाली महिला कोणती हा पण प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे की सर्वात तरुण शक्तिशाली महिला कोणती कोणती आहे टेलर स्विफ्ट जिचं वय तीस वर्ष आहे ही पण अमेरिकन आहे फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या द वर्ल्ड्स हंड्रेड मोस्ट पॉवरफुल उमेन यादीतील प्रभावशाली भारतीय महिला ठीक आहे तर या यादीमध्ये ज्या भारतीय महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे त्या महिला त्या म्हणजे निर्मला सीतारामन भारताच्या अर्थमंत्री आहेत त्यांचा क्रमांक या यादीत एक्केचाळीसावा आहे रोशनी नादर मल्होत्रा ज्या की एच सी एल कॉर्पोरेशनच्या सी ओ तसेच कार्यकारी संचालिका आहेत त्यांचा क्रमांक या यादीमध्ये पंचावन्नावा यानंतर किरीम मुजुमदार किंवा शॉ किरण शॉ किंवा किरण मुजुमदार बायोकॉन लिमिटेडच्या संस्थापिका तसेच व्यवस्थापकीय संचालिका आहेत त्यांचा या यादीमधील क्रम आहे अडुसष्टावा आणि रेणुका जगतियानी या लँडमार्क समूहाच्या अध्यक्षा तसेच सी ओ आहेत त्यांचा क्रमांक या यादीमध्ये अठ्ठ्याण्णववा आहे म्हणजे द वर्ल्ड्स हंड्रेड मोस्ट पॉवरफुल वुमेन या यादीमध्ये एकूण चार भारतीय महिलांना स्थान देण्यात आले आहे बघा पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने मार्च दोन हजार सोळामध्ये यंग ग्लोबल लीडर यंग ग्लोबल लीडर म्हणून डॅश यांची निवड केली होती कोणाची डॉक्टर शीतल आमटे यांची हा प्रश्न यासाठी महत्त्वाचा आहे की डॉक्टर शीतल आमटे यांचं अलीकडेच दुःखद असं दुर्दैवी निधन झालेलं आहे बोललं जात आहे की त्यांनी आत्महत्या केली आनंदवन हे ठिकाण चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याच्या परिसरात आहे कोणत्या तालुक्याच्या परिसरात आहे तो वरोरा तालुक्याच्या परिसरात आहे आनंदवन हे ठिकाण यानंतरचा प्रश्न पंडित जसराज हे डॅश घराण्याचे संगीतकार होते ते मेवाती घराण्याचे संगीतकार होते बघा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली महाराष्ट्रातील पहिली महिला लढाऊ वैमानिक होण्याचा मान कोणी मिळवला आहे कोणी मिळवला आहे अंतरा मेहता यांनी त्या नागपूरकर आहेत तर त्या महाराष्ट्रातील पहिल्या अशा महिला आहेत ज्या की लढाऊ वैमानिक बनल्या आहेत आणि देशाचा विचार केला तर त्या दहाव्या महिला लढाऊ वैमानिक आहेत यानंतरचा प्रश्न स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार वीसनुसार देशातील सर्वात स्वच्छ शहर कोणते कोणते आहे इंदूर हे शहर आहे जे की मध्य प्रदेशमधील आहे इंदूर या शहरानंतर गुजरातमधील सूरत या शहराचा क्रमांक लागतो स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम डॅशपासून सुरू करण्यात आला आहे केव्हापासून जानेवारी दोन हजार सोळापासून आठवणीत राहू हो द्या स्वच्छ भारत अभियानाचा हा एक भाग आहे स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम पुढचा प्रश्न आहे ब्याण्णव्या ऑस्कर सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला कोणत्या चित्रपटाला पॅरासाईट या चित्रपटाला हा पि चित्रपट दक्षिण कोरियाचा आहे ब्याण्णव्या ऑस्कर सोहळ्यात कोणा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला कोणाला रेनी झेल्वेगर ज्युडी या चित्रपटातील भूमिकेसाठी ब्याण्णव्या ऑस्कर सोहळ्यात कोणास सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला कोणाला ओकिन फिनिक्स यांना यांनी जोकर या चित्रपटामध्ये केलेली भूमिका यासाठी पुढचा प्रश्न दोन हजार एकोणवीसचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार कोणाला मिळाला अरविंद पारिख यांना दोन हजार एकोणवीसचा राजा राममोहन राय पुरस्कार कोणाला मिळाला गुलाब कोठारी यांना दोन हजार एकोणवीसमध्ये फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ लीजन ऑफ ऑनर कोणाला दिला गेला कोणाला ए एस किरण कुमार यांना इस्रोचे माजी अध्यक्ष आहेत ते आठवणीत राहू द्या की दोन हजार एकोणीसमध्ये फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असणारा ऑर्डर ऑफ लीजन ऑफ ऑनर हा पुरस्कार ए एस किरण कुमार यांना देण्यात आला पुढचा प्रश्न आहे इटली या देशाचा गोल्डन सँड आर्ट पुरस्कार इटली या देशाचा गोल्डन सँड आर्ट पुरस्कार मिळवणारे भारतीय ते आहेत सुदर्शन पटनाईक सुदर्शन पटनाईक यांना इटली या देशाने गोल्डन सँड आर्ट पुरस्कार दिला यानंतरचा प्रश्न भारताचे सॉलिसिटर जनरल कोण आहेत ते आहेत तुषार मेहता केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ते आहेत संजय कोठारी केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत ते आहेत यशवर्धन कुमार सिन्हा आठवणीत राहू द्या भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष संजय कोठारी केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त यशवर्धन कुमार सिन्हा नव्या संसद भवनाच्या इमारतीचे क्षेत्रफळ किती असेल किती असेल चौसष्ट हजार पाचशे चौरस मीटर हा प्रश्न देखील महत्वाचा ठरतो की नव्या संसद भवनाच्या इमारतीचे क्षेत्रफळ किती तर चौसष्ट हजार पाचशे चौरस मीटर नव्या संसद भवनाच्या इमारत बांधणीचे काम कोणत्या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे कोणत्या कंपनीकडे टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडकडे नवीन संसद भवनाचा आकार कसा असेल कसा असेल त्रिकोणाकृती यानंतरचा प्रश्न लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार वीस कोणास दिला गेला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार वीस सोनम वांगचुक यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार एकोणवीसचा कोणाला दिला गेला तो बाबा कल्याणी यांना देण्यात आला दोन हजार एकोणवीस या वर्षात जनस्थान पुरस्कार कोणास मिळाला किंवा कोणास देण्यात आला तो देण्यात आला वसंत आबाजी डहाके यांना यानंतरचा प्रश्न आहे पहिल्या जनस्थान पुरस्काराचे मानकरी कोण कोण आहेत ते म्हणजे विजय तेंडुलकर यानंतरचा प्रश्न आहे भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत कोण आहेत यशवर्धन कुमार सिन्हा मुख्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो तो असतो तीन वर्षे यापूर्वी तो पाच वर्षांचा होता म्हणजे दोन हजार वीस पूर्वी मुख्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ पाच वर्षांचा होता तो आता तीन वर्षे करण्यात आला आहे भारताच्या मुख्य माहिती आयुक्तांना कोणाकडून शपथ दिली जाते कोण शपथ देतात भारताच्या मुख्य माहिती आयुक्तांना राष्ट्रपती सध्या केंद्रीय माहिती आयोगामध्ये एकूण आयुक्तांची संख्या किती आहे किती आहे ती आहे आठ तर ही सर्व माहिती अतिशय महत्त्वाची आहे की भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत यशवर्धन कुमार सिन्हा मुख्य माहिती आयुक्तांचा वर्तमान कार्यकाळ किती वर्षांचा करण्यात आलेला आहे तीन वर्षांचा भारताच्या मुख्य मा माहिती आयुक्तांना कोण शपथ देते राष्ट्रपती आणि सध्या केंद्रीय माहिती आयोगामध्ये एकूण आयुक्तांची संख्या किती तर ती आहे आठ मुख्य माहिती आयुक्तांसह बघा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे कोणाची नीलम गोरे यांची फेरनिवड करण्यात आली आहे पुढील प्रश्न देशात प्रथमच कोणत्या राज्यातील उच्च न्यायालयात ई लोक अदालत ठीक आहे इथं तर असायला पाहिजे तर उच्च न्यायालयात ई लोक अदालत आयोजित करण्यात आली कोणत्या छत्तीसगड उच्च न्यायालयामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची ई लोक म्हणजे ऑनलाईन लोक अदालत आयोजित करण्यात आली होती यानंतरचा प्रश्न छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत कोण आहेत पी आर रामचंद्र मेनन छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी आर रामचंद्र मेनन यानंतरचा प्रश्न आहे इस्रोने बेचाळीसाव्या दूरसंचार उपग्रहाचे प्रक्षेपण केले त्याचे नाव काय आहे काय नाव आहे सी एम एस झिरो वन म्हणजेच कम्युनिकेशन सॅटेलाईट झिरो वन सी एम एस एकने कोणत्या उपग्रहाची जागा घेतली आहे हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे की सी एम एस एक हा जो उपग्रह आहे त्याने दुसऱ्या जुन्या उपग्रहाची जागा घेतली आहे त्याचे नाव काय तो आहे जी सॅट ट्वेल्व आर या उपग्रहाची जागा सी एम एस एकने घेतली आहे बारा डिसेंबर दोन हजार वीस रोजी कलवरी वर्गातील कोणत्या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले कोणत्या आय एन एस वागीरचे पुढचा प्रश्न आहे एसओमचे अध्यक्ष कोण आहेत निरंजन हिरानंदानी भारतीय जीवन विमा महामंडळाचे म्हणजेच एल आय सीचे अध्यक्ष कोण आहेत एम आर कुमार राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे म्हणजेच नाबार्डचे अध्यक्ष कोण आहेत गोविंद चिताला आठवणीत राहू द्या की असोचॅमचे अध्यक्ष आहेत निरंजन हिरानंदानी भारतीय जीवन विमा महामंडळाचे म्हणजेच एल आय सीचे अध्यक्ष आहेत एम आर कुमार आणि नाबार्डचे अध्यक्ष गोविंद चिताला बघा पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्याने कोविड नाईन्टीनला राज्य आपत्ती घोषित केले पहिले राज्य कोणते आहे ते ते आहे केरळ राज्य हे असे प्रथम राज्य आहे ज्याने कोविड नाईन्टीनला राज्य आपत्ती घोषित केले देशातील पहिले रुग्णालय देशातील पहिले रुग्णालय जेथे कोरोना उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला ते आहे द किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठ लखनऊ उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील हे विद्यापीठ द किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठ येथे पहिल्यांदा कोरोना उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला यानंतरचा प्रश्न कोरोना संशयितांची तपासणी करण्यासाठीचा सर्वप्रथम स्वदेशी स्वॅब तपासणीसाठीचा पॉलिमर रॉड बनविणारी संस्था कोणती बघा नीट प्रश्न आहे का कोरोना संशयितांची तपासणी करण्यासाठीचा सर्वप्रथम स्वदेशी स्वॅब तपासणीसाठीचा पॉलिमर रॉड बनवणारी संस्था कोणती कोणती आहे सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ज्याला सीमेट असं म्हणतात बघा पुढचा प्रश्न आहे आर टी पी सी आर टेस्टचे विस्तारित रूप कोणते तर ते आहे रिअल टाईम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर्स चेन रिॲक्शन यानंतरचा प्रश्न कोविड नाईन्टीनवर लस विकसित करणारा जगातील पहिला देश जसं की आपल्याला माहीत आहे रशिया त्याचं त्यांनी लसीला दिलेलं नाव स्पुटनिक फायव्ह किंवा व्ही कोविड नाईन्टीन उपचारासाठी बनवण्यात आलेली पहिली स्वदेशी लस पहिली स्वदेशी लस कोणती बी बी व्ही वन फायव टू असा आहे यानंतरचा प्रश्न कोविड नाईन्टीन उपचारासाठी सार्वजनिक वापर करणारा जगातील पहिला देश कोणता तो आहे यू के म्हणजेच युनायटेड किंगडम बघा पुढचा प्रश्न आहे दिल्लीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या कोविड नाईन्टीन सुश्रूषा केंद्राला देण्यात आलेले नाव कोणते किंवा दिल्लीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या कोविड नाईन्टीन सुश्रूषा केंद्राला कोणाचं नाव देण्यात आलं आहे कोणाचं सरदार पटेल यांचं त्याचं नाव पूर्ण नाव आहे सरदार पटेल कोविड केअर सेंटर अँड हॉस्पिटल पुढचा प्रश्न भारतातील पहिली कोविड नाईन्टीन टेस्ट बस कोठे सुरू करण्यात आली ती मुंबई येथे आठवण्यात होत्या देशातील पहिली कोविड नाईन्टीन टेस्ट बस मुंबईमध्ये सुरू करण्यात आली यानंतरचा प्रश्न भारतातील आणि पर्यायाने जगातील पहिली कोविड स्पेशल ट्रेन कोठे सुरू करण्यात आली ती दिल्लीमध्ये बघा पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले कोविड 19 समर्पित रुग्णालय कोठे सुरू करण्यात आले ते मुंबईमध्ये सुरू करण्यात आले आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड व मुंबई महापालिका हे संयुक्तपणे हे रुग्णालय चालवत आहेत मध्य भारतातील पहिले कोविड 19 समर्पित रुग्णालय कोठे सुरू करण्यात आले ते म्हणजे नागपूरमध्ये पुढचा प्रश्न पी पी ई किटचे विस्तारित रूप कोणते पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यसभेचे महासचिव कोण ते आहेत देश वर्मा भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कोण आहेत ते आहेत रवी शास्त्री भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत ते आहेत सौरव गांगुली बघा भारतीय राज्यसभेचे महासचिव देश वर्मा भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यानंतरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार वीस आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार वीस म्हणजेच इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्स दोन हजार वीसच्या क्रमवारीत भारताला मिळालेले स्थान कोणते चाळीसावे स्थान मिळाले आहे एकूण त्रेपन्न देशांच्या यादीमध्ये भारताला मिळालेलं हे चाळीसावं स्थान यानंतरचा प्रश्न ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या भ्रष्टाचार आकलन निर्देशांक दोन हजार एकोणवीसच्या क्रमवारीत भारताचे स्थान कोणते ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या भ्रष्टाचार आकलन निर्देशांक दोन हजार एकोणवीसच्या कर्मारा क्रमवारीतील भारताचे स्थान ऐंशीवे आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या भ्रष्टाचार आकलन निर्देशांक दोन हजार एकोणवीसच्या क्रमवारीत प्रथम स्थान कोणत्या दोन देशांना देण्यात आले तर न्यूझीलंड आणि डेन्मार्क या दोन देशांना हे स्थान देण्यात आले आहे आणि सोमालिया हा सर्वात खालचा म्हणजे लास्टला असलेला देश आहे या क्रमवारीत मित्रांनो पुढील प्रश्न आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिले जात आहेत कोणत्या वर्षापासून एकोणीसशे ब्याण्णवपासून दिले जात आहेत राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाच्या हस्ते दिले जातात राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणास देण्यात आला तो विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला बुद्धिबळपटू पुढचा प्रश्न आहे दोन हजार वीसमध्ये एकूण किती खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आले एकूण पाच खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला दोन हजार वीसचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणत्या क्रिकेटरला देण्यात आला रोहित शर्मा यांना देण्यात आला दोन हजार वीसचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणत्या पॅरालिम्पिकपटूस देण्यात आला तर श्री मरियप्पन थंगवेलू यांना हा पुरस्कार देण्यात आला यानंतरचा प्रश्न दोन हजार वीसचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणत्या टेबल टेनिस पट्टूस देण्यात आला मनिका बत्रा यांना देण्यात आला दोन हजार वीसचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणत्या कुस्तीपटूला देण्यात आला विनेश फोगाट यांना आणि दोन हजार वीसचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा कोणत्या हॉकीपटूच देण्यात आला तर राणी रामपाल यांना हा पुरस्कार देण्यात आला तर अशा प्रकारे हे पाच जे खेळाडू आहेत त्यांना दोन हजार वीस या सालासाठीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आला आहे यानंतरचा प्रश्न दिल्ली प्रदूषण विरोधी जो आयोग नेमण्यात आला आहे त्यात एकूण किती सदस्य नेमण्यात आले आहेत किती एकूण वीस सदस्य आहेत दिल्ली प्रदूषण विरोधी जो आयोग नेमण्यात आलेला आहे त्या आयोगातील एकूण सदस्य वीस आहेत तर नव्या दिल्ली प्रदूषण विरोधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत एम एम कुट्टी जे की माजी मुख्य सचिव आहेत दिल्लीचे त्यांना या नव्या दिल्ली प्रदूषण विरोधी आयोगाचे अध्यक्ष बनविण्यात आलेले आहे एम एम कुट्टी यांना नव्या दिल्ली प्रदूषण विरोधी आयोगाचे <único Liberty Overwatch> अध्यक्ष तसेच सदस्य यांचा कार्यकाळ किती ठरवण्यात आला आहे बघा प्रश्न कसा आहे की नव्याने जे दिल्ली प्रदूषण विरोधी आयोग नेमण्यात आलेला आहे त्यामध्ये अध्यक्ष तसेच सदस्य यांचा कार्यकाळ किती ठरविण्यात आला आहे तर तो तीन वर्षे किंवा सत्तर वर्षे पूर्ण यापैकी जे आधी घडेल ते ठीक आहे म्हणजे तसं ढोबळमानाने विचार केला तर तीन वर्षे हा त्यांचा कार्यकाळ असेल यानंतरचा प्रश्न आहे शंभर टक्के सेंद्रिय होणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता प्रश्न महत्त्वाचा आहे की शंभर टक्के सेंद्रिय होणारा पहिला केंद्रशासित प्रदेश तो आहे लक्षद्वीप यानंतरचा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश हे राज्यातील पन्नासावे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे आठवणी ठेवा की हे पन्नासावे अभयारण्य आहे जे की चंद्रपूर जिल्ह्यातील आहे ते कोणता आहे कन्हाळगाव कन्हाळगाव अभयारण्य यानंतरचा प्रश्न टी एक्स टू आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणत्या व्याघ्र प्रकल्पास देण्यात आला टी एक्स टू आंतरराष्ट्रीय पुरस्कार पीलीभीत व्याघ्र प्रकल्पास यानंतरचा प्रश्न की राज्यातील पहिले आदिवासी कृषी प्रशिक्षण केंद्र कोठे उभारण्यात आले महत्त्वाचा प्रश्न आहे की राज्यातील पहिले आदिवासी कृषी प्रशिक्षण केंद्र कोठे उभारण्यात आले ते औरंगाबादमधील डोनगाव येथे पुढचा प्रश्न राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे म्हणजेच एन एस ओचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत बिमल कुमार रॉय माता मृत्यूदर कमी असणाऱ्या राज्यांच्या यादीत कोणते राज्य प्रथमस्थानी आहे केरळ राज्य माता मृत्यूदर कमी असणाऱ्या राज्यांच्या यादीत प्रथम स्थान केरळ राज्याचे माता मृत्यू दर कमी असणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक कोणता आहे तर या यादीमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आहे दुसरा पहिला क्रमांक आहे केरळ त्यानंतर मिस्टेक झालेली आहे तर इथं महाराष्ट्राच्या नंतर तमिळनाडू तेलंगणा आणि त्यानंतर आंध्र प्रदेशचा क्रमांक आहे तर ही पाच प्रथम राज्यं आहेत ज्यामध्ये माता मृत्यू दर अत्यंत कमी आहे यानंतरचा प्रश्न लॉस एंजेलिस येथील योग विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे जगातील हे भारताबाहेरील पहिलं विद्यापीठ आहे जे की लॉस एंजेल्स येथे स्थापन करण्यात आलेलं आहे त्याला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे तर स्वामी विवेकानंदांचं नाव देण्यात आलं आहे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसने कोणत्या जुन्या शैक्षणिक धोरणाची जागा घेतली आहे हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये मांडण्यात आलेला आहे किंवा स्वीकारण्यात आलेला आहे त्याने कोणत्या जुन्या शैक्षणिक धोरणाची जागा घेतली आहे तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशीची जागा त्याने घेतली आहे नवीन शैक्षणिक धोरण आखणी समितीचे अध्यक्ष कोण होते ठीक आहे जे दोन हजार सोळामध्ये ही नवीन शैक्षणिक धोरण आखणी समिती स्थापन करण्यात आली होती त्याचे अध्यक्ष होते कै टी एस आर सुब्रमण्यम ठीक आहे यानंतरचा प्रश्न राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते दोन हजार सतरामध्ये म्हणजे दोन हजार सोळाच्या नंतर दोन हजार सतरामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुदा समिती स्थापन करण्यात आली त्याचे अध्यक्ष डॉक्टर के कस्तुरी रंगन होते ठीक आहे यानंतरचा प्रश्न आहे भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत सुभाषचंद्र खुंटिया भारताचे प्रमुख आर्थिक सल्लागार कोण आहेत कृष्णमूर्ती सुब्रमण्यम भारताच्या पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत एन के सिंग आहेत ठीक आहे भारतीय वित्त नियामक व विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत सुभाषचंद्र खुंटिया भारताचे प्रमुख आरतीय सल्लागार आहेत कृष्णमूर्ती सुब्रमण्यम भारताच्या पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत एन के सिंग यानंतरचा प्रश्न आहे अखिल भारतीय साहित्य महामंडळाला राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान किती महत्त्वाचा आहे हा पण प्रश्न की अखिल भारतीय साहित्य जे महामंडळ आहे त्याला राज्य शासनाकडून किती रुपयांचे अनुदान मिळते तर पन्नास लाख रुपयांचे दरवर्षी अनुदान मिळते त्र्याण्णववे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरविण्यात आले ते उस्मानाबादमध्ये भरविण्यात आले त्र्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यानंतरचा प्रश्न आहे त्र्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक कोण होते ना धो महानोर होते ज्यांना रानकवी या नावाने ओळखलं जातं त्र्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद कोणास देण्यात आले होते ते नितीन तावडे यांना देण्यात आले होते हे जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाशी निगडीत प्रश्न आहेत ती महत्त्वाची आहेत त्यांना निग्लेक्ट करू नका कारण यावर कोणत्याही पद्धतीने कसाही प्रश्न विचारला जातो त्यामुळं ही सर्व माहिती महत्त्वाची ठरते यानंतरचा प्रश्न आहे आत्तापर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद एकूण किती महिलांनी भूषवले किती महिलांनी एकूण पाच महिलांनी भूषवले आहे ठीक आहे आता आपण ब्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याविषयीची माहिती मिळूया कारण यावरसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा स्थळ होतं यवतमाळ दोन हजार एकोणीसमध्ये हे ब्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं अकरा ते तेरावी तेरा, तेरा जानेवारीच्या दरम्यान अध्यक्ष डॉक्टर अरुणा ढेरे होत्या उद्घाटक वैशाली एडे स्वागताध्यक्ष मदन एरावार यांना करण्यात आलं होतं आता एक्क्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याविषयी याचे स्थळ होते वडोदरा फेब्रुवारीमध्ये भरवण्यात आलं होतं दोन हजार अठराच्या फेब्रुवारीमध्ये हे एक्क्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचे अध्यक्षपद लक्ष्मीकांत देशमुख यांना देण्यात आलं उद्घाटक रघुवीर चौधरी होते आणि स्वागताध्यक्ष होत्या राजमाता शुभांगीराजे गायकवाड की आत्तापर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या महिला अध्यक्षा म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जेवढ्या काही महिला लाभलेल्या आहेत अध्यक्ष म्हणून त्यांची नावं महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा महत्त्वाची माहिती आहे ही कुसुमावती देशपांडे ग्वाल्हेर येथे हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं एकोणीसशे एकसष्टमध्ये या संमेलनाचे अध्यक्षपद कुसुमावती देशपांडे यांना देण्यात आलं होतं त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये कराड येथील संमेलनाचे अध्यक्षपद दुर्गा भागवत यांना देण्यात आलं होतं त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवमधील आळंदी येथील संमेलनाचे अध्यक्षपद शांता शेळके यांना देण्यात आलं यानंतर दोन हजार एकमध्ये इंदोर येथील संमेलनात विजया राजाध्यक्षा यांना संमेलनाध्यक्ष बनवण्यात आलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये यवतमाळ येथील संमेलनाचे अध्यक्षपद डॉक्टर अरुणा ढेरे यांना देण्यात आलं होतं दोन हजार वीसचा संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या पुरस्कार प्रथमच एका भारतीय संस्थेस देण्यात आला ती संस्था कोणती हेल्पेज इंडिया महत्त्वाचा प्रश्न ठरतो हा परीक्षेच्या दृष्टीने की दोन हजार वीसचा संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या पुरस्कार प्रथमच एका भारतीय संस्थेला देण्यात आला आणि ती संस्था आहे हेल्पेज इंडिया यानंतरचा प्रश्न डॅश ही वंचित वृद्ध व्यक्तींचे जीवनमान सुधारण्यासाठी काम करणारी संस्था होय तर ती संस्था म्हणजेच हेल्पेज इंडिया हेल्पेज इंडिया ही वंचित वृद्ध व्यक्तींचे जीवनमान सुधारण्यासाठी काम करते दोन हजार वीस सालचा जागतिक अन्न पुरस्कार कोणास देण्यात आला तो डॉक्टर रतन लाल यांना देण्यात आला ते भारतीय अमेरिकन व्यक्ती आहेत ज्यांना दोन हजार वीस या सालासाठी जागतिक अन्न पुरस्कार देण्यात आला यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत न्यायमूर्ती एच एल दत्तू राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत सय्यद रिझवी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत प्रियंगा कानुनगे कानुनगो प्रियंगा कानुनगो राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एच एल दत्तू राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष सय्यद रिझवी आणि राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंगा कानुनगो यानंतरचा प्रश्न आहे पासष्टाव्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात पासष्टाव्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला गली बॉय या चित्रपटाला याचे दिग्दर्शक जोया अख्तर पासष्टाव्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात कोणास गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रमेश सिप्पी यांना पासष्टाव्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पासष्टाव्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात कोणास एक्सलन्स इन सिनेमा एक्सलन्स इन सिनेमा हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले गोविंदा यांना अभिनेता गोविंदा यांना यानंतरचा प्रश्न आहे की सध्या भारतातील अठ्ठावीस घटक राज्यांपैकी किती राज्यांमध्ये उपमुख्यमंत्री पद आहे महत्त्वाचा प्रश्न ठरतो हा की भारतातील अठ्ठावीस घटक राज्यांपैकी किती राज्यांमध्ये उपमुख्यमंत्री पद आहे एकूण पंधरा घटक राज्यांमध्ये उपमुख्यमंत्रीपद आहे एकूण अठ्ठावीस घटक राज्यांपैकी किती राज्यांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक उपमुख्यमंत्री आहेत एकूण पाच राज्यांमध्ये सर्वाधिक उपमुख्यमंत्री असणारे राज्य कोणते तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये एकूण पाच उपमुख्यमंत्री आहेत यानंतरचा प्रश्न की नव्या बदलानुसार डॅश कामगारांची क्षमता असलेल्या कंपन्यांना शासनाची परवानगी न घेता कामगारांना कामावरून काढून टाकण्याचा अधिकार मिळाला आहे बघा प्रश्न की नव्या बदलानुसार डॅश कामगारांची क्षमता असलेल्या कंपन्यांना शासनाची परवानगी न घेता कामगारांना कामावरून काढण्याचा अधिकार मिळाला आहे तर तीनशे कामगारांची क्षमता असलेल्या कंपन्यांना शासनाची परवानगी न घेता कामावरून कामगारांना कमी करता येतं नव्या बदलानुसार कामगारांना संपावर जायचे असेल तर किती दिवसांपूर्वी नोटीस देणे बंधनकारक आहे तर नवीन बदलानुसार जर कामगारांना संपावर जायचे असेल तर साठ दिवसापूर्वी तशी नोटीस देणे बंधनकारक करण्यात आले आहे डॅश टक्क्याहून अधिक कर्मचारी आकस्मिक रजेवर गेल्यास तो संप संबोधला जाणार आहे या नव्या बदलानुसार किती टक्क्याहून अधिक कर्मचारी जर आकस्मिकरित्या रजेवर गेले तर त्याला संबोधलं जाणार आहे संप पन्नास टक्क्यापेक्षा जास्त यानंतरचा प्रश्न आहे ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणवीसने कोणत्या कायद्याची जागा घेतली आहे ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी नव्या ग्राहक संरक्षण कायद्यात एकूण किती कलमे आहेत हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे यामध्ये एकूण एकशे सात कलमे आहेत नव्या ग्राहक संरक्षण कायद्यात किती प्रकरणे आहेत एकूण आठ प्रकरणे आहेत आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची म्हणजेच सी सी पी एची स्थापना कोणत्या कलमाअंतर्गत करण्यात आली आहे हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे कलम दहा उपकलम एक किंवा पोटकलम एक आता ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीसविषयी संक्षिप्त माहिती चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी ग्राहक संरक्षण कायदा संपूर्ण भारतात लागू करण्यात आला होता एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आणि दोन हजार दोनमध्ये या कायद्यामध्ये वेळोवेळी दुरुस्त्या करण्यात आल्या मात्र ग्राहक संरक्षण कायदा हा दोन हजार एकोणवीस ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणवीसने वरील सर्वांची जागा आता घेतली आहे बघा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली राष्ट्रीय वैद्यकीय आयोग ज्याचं शॉर्ट फॉर्म आहे एन एम सी ज्याचं फुल फॉर्म आहे नॅशनल मेडिकल कमिशनची स्थापना केव्हा करण्यात आली पंचवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर एस सी शर्मा यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे मुख्यालय कोठे आहे तर याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे पुढचा प्रश्न आहे राज्यसभेच्या सभागृहाचे नेते कोण आहेत राज्यसभेच्या सभागृहाचे नेते आहेत थावरचंद गहलोत राज्यसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत गुलाम नबी आझाद आहेत भारताचे महान्यायवादी कोण आहेत ते आहेत के के वेणुगोपाल यानंतर सरस्वती सन्मान मिळविणारे मराठी साहित्यिक ते आहेत विजय तेंडुलकर महेश एलकुंचवार या दोघांना सरस्वती सन्मान आत्तापर्यंत मिळाला आहे ते विजय तेंडुलकर यांना कन्यादान या नाटकासाठी तर महेश एलकुंचवार यांना युगांत या नाटकासाठी हा पुरस्कार देण्यात आला दोन हजार एकोणीसमध्ये एकूण किती महिलांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन हजार एकोणवीसमध्ये एकूण पंधरा महिलांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन हजार एकोणवीसच्या नारी शक्ती पुरस्कारासाठी कोणत्या मराठी महिलेची निवड करण्यात आली होती महत्त्वाचा प्रश्न ठरतो तर त्या होत्या रश्मी ऊर्ध्व रेषे त्या ऑटोमोटिव्ह रिसर्च ऑफ इंडियाच्या अध्यक्षा आहेत यानंतरचा प्रश्न केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालय दरवर्षी डॅश तारखेला नारी शक्ती पुरस्कार प्रदान करते दरवर्षी आठ मार्च जागतिक महिला दिनी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालय नारी शक्ती पुरस्कार प्रदान करते केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालय कोणत्या सालापासून नारी शक्ती पुरस्कार देत आहे एकोणीसशे नव्याण्णवपासून बघा पुढचा प्रश्न आहे आत्तापर्यंतच्या काळातील शेवटचा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला तो देण्यात आला यो ही सासाकावा यांना ते जापानचे आहेत किंवा जपानचे बघा पुढचा प्रश्न आहे केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना ही बारा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी करण्यात आली केंद्रीय माहिती आयोग हा डॅश आयोग आहे केंद्रीय माहिती आयोग हा एक वैधानिक आयोग आहे मुंबईच्या थिंक टँक प्रजा फाउंडेशनने मुंबईच्या थिंक टँक प्रजा फाउंडेशनने प्रकाशित केलेल्या नागरी प्रशासन निर्देशांक दोन हजार वीसच्या यादीत कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे ओडिशा महाराष्ट्राचा यामध्ये दुसरा क्रमांक आहे मुंबईच्या थिंक टँक प्रजा फाउंडेशनने प्रकाशित केलेल्या नागरी प्रशासन निर्देशांक दोन हजार वीसच्या यादीत प्रथम स्थानावर ओडिशा आणि दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे बघा प्रश्न आहे विवाहाच्या नावाखाली सक्तीने किंवा फसवणूक करून धर्मांतर करणे या विरोधी कायदा किंवा वटहुकूम कोणत्या राज्य सरकारने केला आहे किंवा वटहुकूम जारी केला आहे तो केला आहे उत्तर प्रदेश सरकारने या वटहुकुमानुसार शिक्षेचे स्वरूप कोणते दहा वर्षे तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड कोणत्या राज्य सरकारने गो कॅबिनेट म्हणजेच गायींसाठीचे मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे कोणत्या राज्य सरकारने मध्य प्रदेश राज्य सरकारने अशा प्रकारचं गो कॅबिनेट किंवा गायींसाठीचे मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे देशातील अशा प्रकारचे पहिलेच राज्य ठरेल यानंतरचा प्रश्न कोणत्या राज्यात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली कर्नाटक राज्यामध्ये मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे देशातील पहिले ई संसाधन केंद्र देशातील पहिले ई संसाधन केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे नागपूरमध्ये या ई संसाधन केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर ते करण्यात आले न्यायमूर्ती शरद बोबडे आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या हस्ते हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न ठरतो यापुढील प्रश्न आहे गुगल क्लासरूम सुरू करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र भारताचा पहिला चार्जिंग प्लाझा भारताचा पहिला चार्जिंग पाला प्लाझा कोठे निर्माण करण्यात आला आहे चेम्सफोर्ड क्लब नवी दिल्लीमध्ये भारतातील सर्वात मोठ्या रक्तद्रव पेढीचे उद्घाटन कोठे करण्यात आले दिल्लीमध्ये भारतातील सर्वात मोठ्या रक्तद्रव पेढीचे उद्घाटन दिल्लीमध्ये करण्यात आले कोरोनामुक्त होणारा जगातील पहिला देश कोणता कोरोनामुक्त होणारा जगातील पहिला देश न्यूझीलँड यानंतरचा प्रश्न नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये भारतातील कोणत्या दोन स्थळांना रामसरचा दर्जा देण्यात आला नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये भारतातील कोणत्या दोन स्थळांना रामसरचा दर्जा देण्यात आला लोणार सरोवर आणि सूर सरोवर आग्रा येथील सूर सरोवराला डॅश असेही म्हणतात आग्रा येथील जो सूर सरोवर आहे त्याला कीथम सरोवर देखील म्हणतात महाराष्ट्रातील पहिले रामसरच्या यादीत समाविष्ट होणारे स्थळ कोणते महाराष्ट्रातील असं पहिलं कोणतं स्थळ आहे जे की रामसरच्या यादीमध्ये समाविष्ट झालं ते आहे नांदूर मधमेश्वर अभयारण्य नोव्हेंबर दोन हजार वीसपर्यंत भारतातील एकूण किती स्थळांना रामसरचा दर्जा देण्यात आला आहे एकूण एक्केचाळीस स्थळांना रामसरचा दर्जा देण्यात आलेला आहे आठवणी जाऊ द्या ही माहिती नोव्हेंबर दोन हजार वीसपर्यंतची आहे